महत्त्वाचे इंस्ट्रूमेंट या ठिकाणी सुरुवात करूयात. बाळांनो, याच्यावरती हमखास प्रश्न येणार. कंपल्सरी कोणत्याही परीक्षेत गेलात मी तरी त्याच्यावरती प्रश्न येणार. आपण सगळे इलेक्ट्रिकल मध्ये शिक्षण घेणारे तमाम विद्यार्थी आहोत आणि यामध्ये जर बघितलं तर आपले मेन पॅरामीटर असतात करंट आणि व्होल्टेज. मग करंट ज्याच्यात मोजतात त्याचं नाव अमीटर आणि व्होल्टेज ज्या मीटरने मोजतात त्याला आपण म्हणत असतो व्होल्ट मीटर. आपण एक 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 गोष्ट आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. बघा, एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणत असतो एम मीटर. काय म्हणायचं त्याला? एम मीटर. पहिले आपण काय करू, एकदम टकाटक एम मीटरला करून घेऊयात. काय असतं बघा इकडं. पहिला मुद्दा, एम मीटरचं काम करंट मेजर करणे. काय करणे? करंट मेजर करणे. हे कळलं? मी एक तुम्हाला आता असं लॉजिक देणार आहे, त्या लॉजिकच्या भरोश्यावर तुमचा अमीटर एकदम सक्सेसफुली कम्प्लीट होणार आहे. देताल लक्ष? चला तर आता फटाफट लक्ष द्यायचंय. मग अमीटर म्हणजे बाळांनो लक्ष द्यायचं, मी काय वाक्य बोलतोय, अमीटर पागल आहे. अमीटर कसं आहे? पागल आहे. तर असं का म्हणला, तर कुठून तुम्हाला अशी बुद्धी सुचली? मधल्या काळात एक गाणं आलं होतं, ये लडकी पागल आहे पागल आहे पागल आहे, तसं हे अमीटर पागल आहे पागल आहे पागल आहे. तर हे म्हणलात तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा कसं काय अमीटर पागल आहे. एक लक्ष द्यायचं, अमीटर तर अमीटरच आहे पण पॅरलल. काय म्हणलं मी इथं? पॅरलल. पॅरलल मध्ये बघा, हा ग म्हणजे गॅलोनोमीटर. काय म्हणायचं? गॅलोनोमीटर. ल म्हणजे लो रेजिस्टन्स लावायचा. काय करायचा? लो रेजिस्टन्स लावायचा. जर असं केलं तर बनत असतो बाळांनो अमीटर. मला सांगा, पॅरलल मध्ये गॅलोनोमीटरचा लो रेजिस्टन्स लावणे म्हणजे अमीटर पागल आहे पागल आहे पागल आहे. मुद्दा क्लिअर झाला इथपर्यंत? अमीटर पागल आहे पागल आहे पागल आहे पागल आहे पागल असं. कसं आहे ते? असं आहे. बर, आता ह्याच्याहून एक गोष्ट तुम्हाला एकदम टकाटक कळली पाहिजे. इथं घ्यायचा गॅलोनोमीटर, इथं काय घ्यायचा? गॅलोनोमीटर. मग या गॅलोनोमीटरचा स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असेल ना? हो, असणार. याला काय करायचं? याच्या पॅरलल मध्ये आणखी एक रेजिस्टन्स लावून टाकायचा. याच्या पॅरल मध्ये काय करायचा? आणखी एक रेजिस्टन्स लावून टाकायचा. मग याला मी म्हणतो आर एस एच. आर एस एच म्हणजे शंट रेजिस्टन्स. शंट म्हणजे पॅरलल. पॅरलल मध्ये गॅलोनोमीटरच्या लो रेजिस्टन्स लावणे म्हणजेच अमीटर बनवणे होय. आणि इकडून एक अशी टुचूक रेस मारायची आणि इकडे एक रेस मारायची. हा जो तुमचा बनला ना याला तुम्ही म्हणत असता अमीटर. हा काय आहे? अमीटर आहे. मग आता लक्ष द्यायचं मी काय सांगितलं. हा डब्बा ज्यांना कळला त्यांचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतील. बरेच याच्या रिलेटेड न्यूमरिकल सुद्धा विचारले जातात. गणित तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. बरोबर आहे. मग नेमका कन्सेप्ट पहिले समजून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल के तौरपे एक कन्सेप्ट असा मांडतो, तुमच्या समोर सादर करतो. बघा इकडं हा गॅलोनोमीटर आहे, त्याचा स्वतःचा एक रेजिस्टन्स असेल काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आणि त्याला म्हणायचं मीटर रेजिस्टन्स. त्याला काय म्हणायचं? मीटरचा रेजिस्टन्स. मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला? बर, मग मी ह्याला म्हणताना आर एम म्हणू का? ह्या रेजिस्टन्सला आर एम म्हणतो. काय म्हणतो? आर एम म्हणतो. मग इथं दाखवताना मी काय केला? आर एम दाखवला. आर एम म्हणजे काय? मीटर रेजिस्टन्स. इतकं कळलं? बर, आता हे कळलं? ओके. आता बघा, फॉर एक्झाम्पल इथं मला काय करायचंय, हा जो अमीटर आहे ना, हे जे बनलं ना चित्र बाळांनो, हेच अमीटर आहे. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा करंटला मेजर करेल. उदाहरणार्थ कसं? उदाहरणार्थ काय आहे लक्ष द्यायचं, हा 0 एम्पियर ते समजा एक 100 एम्पियर इतका करंट मेजर करायची ह्याची ताकद आहे सध्या. किती एम्पियर? 0 एम्पियर ते 100 एम्पियर. पण समजा उदाहरणार्थ मला काय करायचंय, 125 एम्पियर मेजर करायचंय, 175 एम्पियर. अशा केसमध्ये हा अमीटर तो मेजर करू शकत नाही, ह्याची ही लिमिट दिलेली आहे. तर तरी पण मला करायची इच्छा आहे तर काय करावं लागेल,
एकच काम करायचं, ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी 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 करायची. पहिले असेल काहीतरी व्हॅल्यू, समजा असं धरून चलू तो 5 ओहम आहे. किती ओहम आहे? 5 ओहम आहे. बर, हा जर 5 ओहम आहे, समजायले? बर, आता हा जर 5 ओहम आहे आणि मला काय करावं लागल, ह्या 5 ओहम पेक्षा काहीतरी कमी करावं लागल. ह्याची जशी व्हॅल्यू मी कमी केली रे केली की ह्याची इथली रेंज वाढते, आणि याला म्हणायचं एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर. कसली रेंज? एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर. याचा अर्थ काय? जर मला करंट जास्तीत जास्त मेजर करायचा त्याच मीटर कडून, तर माझ्याकडे एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे त्याच्या पॅरल मध्ये, त्याच्या शंट मध्ये जोडलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी करणे. काय करणे? कमी करणे. जशी त्याची व्हॅल्यू तुम्ही कमी कमी करणार, तशी ह्या एमिटरची ताकद वाढणार, तशी एमिटरची मेजर करण्याची क्षमता वाढणार. म्हणजे त्याची रेंज एक्सटेंड केली. अँड धिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर. त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर. आता कळलं? अरे हो, नाही मग इथं 0 ते 100 एम्पियर मेजर करू शकतो. किती ते किती? 0 ते 100. पण मला 0 ते 100 वर भागतच नाही माझं काम. मला काय करायचंय? 150 एम्पियर करायचे, 200 एम्पियर करायचे, 250 एम्पियर करायचे. अशा केसमध्ये मला काय करावं लागणार रे? ह्याची व्हॅल्यू कमी कमी करावं लागणार. मग किती व्हॅल्यू कमी केली तर किती तुमचा करंट वाढू शकतो, मेजर करण्याची रेंज वाढू शकते. हा कन्सेप्ट म्हणजे एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे माहिती आहे का व्हॉट इज मीन बाय एमिटर? एमिटर हा करंट मेजर करणारा एकमेव डिव्हाइस आहे. म्हणजे एकमेव म्हणजे करंट मेजर करणारा डिव्हाइस आहे. ओके, मग एमिटरचा कन्सेप्ट काय आहे? एमिटर पागल आहे. अरे पागल म्हणजे काय? पॅरलल मध्ये गेलो ना एमिटरचा, लो रेजिस्टन्स लावायचा, त्याला आपण म्हणतोय एमिटर पागल आहे. इतकं तर एकदम टकाटक कळलं. व्होल्ट मीटर ह्याच्या 100% उलट. कस? सेरीज मध्ये गॅल्व्हनोमीटरचा हाय रेजिस्टन्स लावायचा. किती जीवन सुंदर आहे, कळायलंय ना? बरोबर आहे. बघा बरं, कोणतं बी गाणं चालू, काही असू द्या, दुनियादारीतल्या आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच भौतिक शास्त्राचा अभ्यास करणे. भौतिक शास्त्र म्हणजेच फिजिक्स, आणि इलेक्ट्रिकल मधलं एज्युकेशन म्हणजे फिजिक्स त्याचा बेस आहे. फिजिक्सचा अर्थ भौतिक शास्त्र. भौतिक म्हणजे सभोवतालच्या गोष्टींचा अभ्यास. मग गाणं सुरू आहे ना, लडकी पागल आहे, पागल आहे, पागल आहे, तसं एमिटर पागल आहे, पागल आहे, पागल आहे. एमिटर पागल आहे म्हणजे बनलं ना माझा कन्सेप्ट, जिंदगीत पुन्हा विसरायचा संबंध नाही आहे. याला म्हणायचं एमिटर पागल आहे. आता कळलं? आता मला एमिटरची रेंज एक्सटेंड करायची, मैको क्या करना पडेगा रे? मला ह्या रेजिस्टन्सची किंमत कमीत कमी ठेवावी लागल. याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ काय होईल? इकडं रेंज एक्सटेंड होईल. रेंज काय होईल? एक्सटेंड होईल. होता क्लिअर झाला? अरे हो, नाही. चला आता सांगा, 0 ते 100 एम्पियर. आता मला जर हा रेजिस्टन्स कमी करता आला तर मी काय करू शकतो? अजून याचा रेंज काय करू शकतो? एक्सटेंड करू शकतो. तुम्हाला समजलं मी काय बोलतोय काय नाही? नक्की कळलंय? परफेक्ट झालंय. बर, आता मी कन्सेप्ट सांगतो, तुम्हाला तो कळला पाहिजे. इथं बोल ना काय इकडं बघ, कन्सेप्ट लिहून देतो. लय कन्फ्युजनच्या 2 गोष्टी मी तुम्हाला आता सांगून देणार. रे लय कन्फ्यूज होतात लोक. एमिटर बनवायचं, बोला एमिटर. असं नाही, एमिटर बनवताना असं लिहितो मी, बनवताना काय करतो रे आपण? गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये तो रेजिस्टन्स लावतो. हे कळलं का वाक्य? पण काय? पण तिथं पण येतं, किंतु येतं, परंतु येतं, हे वाक्य जास्त अजून लक्षपूर्वक द्यायचं असतं. बघा, ते वाक्य लक्षपूर्वक बघायचं असतं. काय? पण एकदा एमिटर बनला, एमिटर बनला की तो वापरताना सिरीज मध्ये जोडायचा.
सीरीज मध्ये जोडायचा. पहिले काय अमीटर बनवायचा, कसा बनवायचा, पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरचा लो रेजिस्टन्स लावायचा. बरोबर आहे. एकदा बनला, कसा बनला, असा बनला, असा बनला, असा बनला. बनताना पॅरलल मध्ये बनवला आणि एकदा वापरताना त्याला सिरीज मध्ये जोडायचं. कळलं? ह्याच्या 100% उलट व्होल्टमीटर मध्ये. ह्याच्या किती टक्के उलट? 100% उलट व्होल्टमीटर मध्ये उलट. हे दोन वाक्य कळले का? दोन म्हणजे एकच वाक्य. पण शब्द आहे. अरे ह्या पणला पण किंतु परंतु. बरोबर आहे. म्हणजे जीवन खूप सुंदर आहे पण म्हणलं की काय होतं? काहीतरी अडचणी आहेतच जीवनात. याचा अर्थ जिथं जिथं पण येतं, जिथं जिथं बट येतं, किंतु परंतु येतं, वाक्य पहिलं असतं त्याच्या वेगळं बनत असतं. दॅट इज कॉल्ड अ पण. आता कळलं तुम्हाला पण? तुम्हाला पण कळलं? ठीक आहे. वा, अशा पद्धतीने हे सगळं असतं. बरं सर, सगळं कळलं. आम्हाला काय करा, एकदा एक्सटेन्शन रेंज एकदा शिकवून टाका. हेडिंग टाकतोय एक्सटेन्शन रेंज ऑफ अमीटर. कसली रेंज? एक्सटेन्शन रेंज आहे बाळांनो, रेंज ऑफ अमीटर. मला काय करायचंय, अमीटरची मोजमापनाची रेंज एक्सटेंड करायची आहे. एक्सटेन्शन रेंज ऑफ अमीटर. मग मला एकच काम करायचं, जो आरएसएच होता ना, आरएसएच, व्हाट इज आरएसएच? शंट रेजिस्टन्स. हा शंट रेजिस्टन्स नेहमी कमी 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 करत जायचंय. म्हणजे पॅरलल मधला जो रेजिस्टन्स होता त्याची किंमत कमी 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 करत जायचंय. जशी पॅरलल मधल्या रेजिस्टन्सची किंमत कमी झाली तसा एक्सटेन्शन रेंज वाढली. अरे रेंज वाढली म्हणजे काय झालं? 0 ते 100 मोजू शकत होतं, आता 0 ते 150, 200, 225 ते डिपेंड तुम्ही व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स किती बदललाय त्याच्यावरती. कशावर अवलंबून आहे ते? त्या रेजिस्टन्सची किंमत किती बदलली त्याच्यावरती ते काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. मला सांगा, कळलं? ह्या हेडिंगचा अर्थ कळला का? त्या अगोदरचं तर कळलं, टकाटक झालंय. जिंदगी ती सरणार नाही कारण अमीटर पागल आहे आपल्याला कळलंय. बरं, अमीटर पागल आहे ह्याच्यावरून कळलं की बनवायचा कसा. बरं, बनलंय एकदा, जोडायचा कसा हे कळलं. कारण तिथं काय आलंय? पण. लोक घाण करतात, त्या पणचा विचार नाही करीत. मग परीक्षेत क्वेश्चन येतो आणि मग ते अमीटर पागल वरून ते पॅरलल जोडतात. येडे कुठले? बनविताना पॅरलल जोडायचा. हो, बनलं की सिरीज जोडायचं. कसं? सिरीज जोडायचा. आता कळलंय? पुन्हा विसरलं नाही पाहिजे. मुद्दा क्लिअर झाला? चलो आता मी काय सांगतोय इकडे लक्ष द्या. एकदम चांगलीवाली गोष्ट सांगणार तुम्हाला. कसलीवाली? चांगलीवाली. आता ही गोष्ट अशी आहे, हा गॅल्व्हनोमीटर आहे. हा गॅल्व्हनोमीटर आहे, याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स आहे ह्याचा. बरोबर आहे. आणि याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स जोडायचा, याला आपण आर एस एच म्हणत असतो. हा असतो आर एम. आणि इकडं लक्ष दे काय सांगतो ते बघ. हे असं असतो. मुद्दा क्लिअर आहे? बर, आता ह्याच्यातून आता इकडून निघाला करंट आय नावाचा. इकडून काय निघाला करंट? आय नावाचा करंट निघला. मुद्दा येतपर्यंत क्लिअर झाला? हा टोटल करंट आहे असं समजा. किती करंट आहे? हा टोटल करंट आहे. मग आता हा जर टोटल करंट आहे तर काही करंट इकडे जाईल आणि काही करंट इकडे जाईल ना? हो नाही? मग ह्याला मी म्हणतो आय जी. व्हॉट इज धिस आय जी? गॅल्व्हनोमीटर करंट. व्हॉट इज धिस आय एस एच? याला काय म्हणायचं? आय एस एच. ते शंट करंट. काय म्हणायचं? शंट करंट. शंट करंट म्हणतो आपण त्याला. मुद्दा येतपर्यंत क्लिअर झाला? बर, सगळा खेळ डिपेंड आहे या तुमच्या चुट्टूशा आर एस एच वर. कशावर आहे? चुट्टूशा आर एस एच वर. माझे दोन मित्र आहेत, एकाचं नाव रमेश आहे, दुसऱ्याचं नाव मंगेश आहे. रम्या आणि मंग्या. आता उदाहरण सांगतो हे काय सांगायला होते. बघा आर एस एच काय म्हणतो. बघा आर एस एच रमेश अपॉन मंगेश मायनस एक. ठीक आहे. हा झाला माझा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. काय? हा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जिंदगीत विसरायचं नाही. एक्सटेन्शन रेंजच खतम झाली ह्याच्यावरून असतो. सांगा सर हे सगळं कळलं पण सर हे नेमकं आहे काय? एक एक गोष्ट क्लिअर करून देतो, टेन्शन घेऊ नको. आर एस एस तर कळलं, हा रेजिस्टन्स आहे. आर एम पण कळला, ह्याचा रेजिस्टन्स आहे, मीटरचा रेजिस्टन्स आहे. आर एम पण कळला ना तुम्हाला? कशाचा रेजिस्टन्स आहे? मीटरचा रेजिस्टन्स आहे. हा यम, यम काय? लई महत्वाचा आहे हा यम. हा यम आहे, हा यम.
हा नेमका काय असतो बघा इकडे हा असतो आय डिवाइडेड बाय आय एम तर म्हणजे काय हो अरे हा आय म्हणजे जितकी वैल्यू वाढवायची इच्छा आहे आणि आय एम म्हणजे त्या मीटर मध्ये जाणारा रेजिस्टन्स जो की मी इथं आय जी ने दाखवलाय त्याला मी आय एम पण म्हणू शकतो आता समजलं उदाहरणार्थ मी हे क्लिअर करून देतो टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हे एम म्हणजे बाळांनो याला म्हणायचं मल्टीप्लाइंग फॅक्टर कसला फॅक्टर मल्टीप्लाइंग फॅक्टर तुमको समज में आ रहा है मैं क्या बोल रहा है अरे हो नाही याला काय म्हणतो आपण मल्टीप्लाइंग फॅक्टर काय कळलं नाही कळलं रिपीट करू पुन्हा रिपीट करतो डोंट वरी बघा हेडिंग कळली का एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर एमिटरचं काम काय करंट मेजर करायचं उदाहरण मी किती घेतलंय शून्यापासून शंभर पर्यंत करायचा शून्यापासून शंभर पर्यंत करायचा आता हे केलं त्यानं झालं तयार आहे सगळ्या गोष्टी अडचणीचा काहीच भाग नाही पण मला काय करायचंय शंभर वर माझं काम भाग नाही मला काय करायचं दोनशे एम्पियर मेजर करायचंय आता दोनशे एम्पियरला तोच एमिटर निघून जर लावला ते बोंबलन ना मोठ्या मोठ्यानं मला त्याची रेंज वाढवावं लागेल ना रेंज वाढवावं लागेल म्हणजे मला काय करावं लागेल त्याचा शंट रेजिस्टन्स कमी करावं लागेल शंट रेजिस्टन्स काय करावं लागेल कमी करावं लागेल शंट रेजिस्टन्स कमी जसा जसा केला तसा तसा माझ्या एमिटरची मोजमापनाची रेंजच वाढते काय वाढते मोजमापनाची रेंज वाढते मग किती करायचा किती करायचा ह्याचा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आर एस एच काय आर एस एच शंट रेजिस्टन्स बरोबर आहे तर आर एम डिवायडेड बाय एम मायनस वन आर एम म्हणजे मीटरचा रेजिस्टन्स किंवा गॅल्नोमीटरचा किंवा एमिटरचा अगोदर दिलेला रेजिस्टन्स मुद्दा क्लिअर आहे बर सर एम काय भानगड एम म्हणजे आय बाय आय एम सर हे आय काय असतं आय म्हणजे पहिलं काय होतं शून्य ते शंभर आणि इच्छा किती शून्य ते दोनशे करायची तर दोनशे म्हणजे आय आणि तो शंभर म्हणजे आय एम आणि ह्या दोघांचा रेशो म्हणजे मल्टीप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय मल्टीप्लाइंग फॅक्टर तुम्हाला समजलं अरे भाऊ हा घेतला ना आपण शून्य ते शंभर हा शंभर म्हणजे आय एम मान्य इच्छा किती तुझी शून्य ते दोनशे एम्पियर करायचंय सर बर म्हणजे दोनशे करायचंय ना हे दोनशे म्हणजे आय आता कळलं इच्छा जितका आहे तितका दॅट इज आय बरोबर आहे आणि इच्छा आहे नेहमी मी माझ्यापासूनच जास्त व्यक्त करतो कारण मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे जितकी इच्छा आहे ना करंट मेजर करायची तो म्हणजे आय आय म्हणजे मी आणि इच्छा आपण व्यक्त जास्त कोणाकडून करायच्या माझ्या स्वतःकडून आय म्हणजे मी म्हणजे इच्छा आणि मी म्हणजे इच्छा आणि इच्छा म्हणजे आय आणि आय म्हणजे जितकं पाहिजे तितकं असंय ते सुद्धा क्लिअर झालं अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही शून्य ते शंभर मग शंभर हा पहिला मीटरचा का असणारा करंट शून्य ते दोनशे आय म्हणजे इच्छा कितीची इच्छा आहे शून्य ते दोनशे पर्यंत करायचे आता कळलं अरे हो नाही कळलं टकाटक कळलं बर जायचं का पुढं मग मी एखादा क्वेश्चन घेतो आणि कार्यक्रम ओके करून टाकतो एका एकाला कशाला काय काय म्हणतात तेवढं मला एकदा लिहून देऊ द्या तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे आर एस एच म्हणजे शंट रेजिस्टन्स कसला रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स म्हणजेच बाळांनो पॅरलल रेजिस्टन्स यालाच म्हणत असतो आपण पॅरलल रेजिस्टन्स मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला वा आर एस एच कळला सर तर हे आर एम भानगड काय आर एम म्हणजे ॲमिटर रेजिस्टन्स काय म्हणायचं ॲमिटर रेजिस्टन्स किंवा गॅलोनोमीटर रेजिस्टन्स मला समजतंय मी काय बोलतोय अरे मैं क्या कहना चाहता हूँ समझते है गॅल्नोमीटर एम म्हणजे मल्टीप्लाइंग फॅक्टर कसला फॅक्टर समजून घेताय त्याला म्हणायचं मल्टीप्लाइंग फॅक्टर आता समजलं सगळं काही मग एम कळलं आय कळलं आय म्हणजे इच्छा जितका बनवायची इच्छा आहे रेंज एक्सटेंड करायची इच्छा ते हायेस्ट व्हॅल्यू म्हणजे आय कुठून करायची पहिले किती होते ते म्हणजे आय एम आय एन आय एम आता कळलेलं असेल आता कळलंय एक क्वेश्चन घेऊन टाकतो तुझं जीवन सुंदर करून द्यायचं काम माझं
इकडे बघा आता उदाहरणार्थ कसलं उदाहरणार्थ एक क्वेश्चन असा आहे हा इकडे तुझ्याकडे एक गॅल्व्हनोमीटर आहे गॅल्व्हनोमीटर आणि ह्या गॅल्व्हनोमीटरच्या सीरीज आपला पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स आहे काय एक रेजिस्टन्स आहे हा आर एस एच आहे इथं एक रेजिस्टन्स दिलाय तो आहे समजा 2 ओहम किती आहे 2 ओहम दिसतंय हा 2 ओहम तुम्हाला बर आता हा जो मीटर आहे हा ॲमीटर झाला ना हा तर कळलं आपल्याला ॲमीटर आहे म्हणून बरोबर आहे एक कन्सेप्टच क्लिअर करून देतो तुमचा ॲमीटर आहे आता त्याचा पहिली जी रेंज आहे समजा 0 ते 80 अँपियर आहे किती आहे 0 ते 80 अँपियर आहे पण मला काय करायचंय याची रेंज काय करायची 0 ते 100 असं धरून चालू 60 अँपियर करायची किती करायची 160 आता काही हुशार काय करतील त्याच्या डबल करतील इकडे बी काहीतरी डबल डबल काहीतरी करून टाकतील पण असा काय होईल घोळ होऊन जाईल काय होईल असा घोळ होईल मग आता मला कॅल्क्युलेट करायचं की अशा केसमध्ये आर एस एच इक्वल टू क्वेश्चन मार्क तर माझा शंट रेजिस्टन्स किती यायला पाहिजे शंट रेजिस्टन्स किती यायला पाहिजे तो कॅल्क्युलेट करायचा आहे आता इकडं माझं उत्तर सुरू होतंय तू इकडं लक्ष दे वी नो दॅट याला मराठीत नाही शॉर्ट फॉर्म मध्ये विकेट म्हणायचं काय म्हणायचं विकेट वी नो दॅट आपणास माहित आहे की नसलं तरी म्हणावं लागतं काही गोष्टी बरोबर आहे म्हणजे वी नो दॅट आपणास माहित आहे की काय माहिती आपल्याला आर एस एच इक्वल टू आर एम डिवायडेड बाय एम मायनस वन मग मला आर एम पाहिजे माहिती मला एम कॅल्क्युलेट करावं लागन मग मला व्हॅल्यू ठेवावे लागतील समजतंय का सांगा इथं काय करावं लागल आर एम माहिती आपण पहिले काय करू एम काढून घेऊ एम कसा काढायचा एम म्हणजे आय डिवायडेड बाय आय एम तर आय कोणता आहे हे बघ हा आय एम आहे हा वाला आणि हा आय इच्छा असलेला 160 पर्यंत इच्छा आहे तो आय आणि 80 पर्यंत त्याची सध्या मीटरची कपॅसिटी आहे तो आहे आय एम मग ठेवू की एकदा इकडं काय येतं बघ की 160 डिवायडेड बाय 80 उत्तर किती आलं रे तोच मग माझा मल्टीप्लाइंग फॅक्टर आला एम इक्वल टू तोच माझ्याकडे एम आहे माझ्याकडे आर एम आहे आर एम पण दिलाय तिथं 2 ओहम आर एम पण किती दिलाय 2 ओहम दिलेला आहे मग मी आर एस एच ची किंमत फक्त आता मला काय करायचंय ठेवायची कसं ठेवणार बोल 2 डिवायडेड बाय 2 मायनस 1 मग माझा आर एस एच आला 2 ओहम म्हणजे शंट रेजिस्टन्स मला किती घ्यावं लागन 2 घ्यावं लागन त्यावेळेस काय होईल रे माझा एक्सटेन्शनची रेंज जी आहे 80 अँपियर पासून 160 अँपियर पर्यंत येऊन जाईल मुद्दा इथपर्यंत कळायला मी काय म्हणतोय हो नाही परफेक्ट झालंय एकदम टकाटक झालाय कार्यक्रम एकदम बर आता समजा काय करायचं आता समजायचं काय समजायचंय मला 0 ते 160 नाही पाहिजे मला 320 पाहिजे 320 पाहिजे समजतंय का रे ह्याच प्रश्नाला 320 करून आपण इकडे लिहायचं का एकदा बघून घेऊ आपण हा 320 करायचं इथं 320 केलं माझा एम काय येईल सांगा पहिले हा 4 काय येईल 4 मग आता इकडं बघ माझा एम आला 4 कशामुळं 320 घेतल्यामुळं एम बरं तसं कसं आला सर एकदा दाखवा बरं एम इक्वल टू आय अपॉन आय एम मग आय किती 320 आपण आय एम किती 80 8 6 32 0 0 खतम हा आला का 4 मग मला आर एस एच काढायचं आहे ना रे कसं काढता येईल 2 डिवायडेड बाय 4 मायनस 1 मग आला 2/3 म्हणजे उत्तर आलं 0.66 आता मला सांगा तुम्हाला कळलं का इथं ज्यावेळेस 2 ओहम आला त्यावेळेस मोजू शकले 160 मी ज्यावेळेस रेजिस्टन्स केला 0.6 ओहम त्यावेळेस तो मोजू शकतो 320 म्हणजे पॅरलल मधला रेजिस्टन्सची किंमत तुम्ही जेवढी कमी 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 ठेवणार तेवढा तुमचा अॅमीटर जास्तीत जास्त करंट मोजू शकणार याला म्हणायचं एक्सटेन्शन रेंज ऑफ अॅमीटर अॅमीटरची कसली रेंज आहे एक्सटेन्शन रेंज आहे एकदम टकाटक कळलंय याला काय म्हणायचं एक्सटेन्शन रेंज ऑफ अॅमीटर आता कळलंय
तर एखादा क्वेश्चन अजून सांगा तुम्ही, अजून ह्याला काय करा 320 च्या ऐवजी अजून 400-500 एम्पियर मोजायचं असं ठरवा, मग काय होईल रे तुमचा? बरं आता ह्याच क्वेश्चनला अजून काय होता रे, आर्यम काय होता बोल रे, इथं दोन होता बरोबर, दोन होता पुढं, तुला आरएसएचच काढायचं आहे पुढच्या केसमध्ये, क्वेश्चन मार्क हे झाला दोन बरोबर, दोन ओहम काय होता, आय एम किती होता तिथं अगोदर सुरुवातीला 80 हा होता बरोबर, मग आय आता इच्छा किती, दुसऱ्या केसमध्ये 160 घेतला, पुन्हा मी 320 घेतला, आपण काय करू असंच लमसम काहीतरी घेऊन टाकू आणखी, सांगा मला, समजा समजा काय करू 640 करू जो, 640 एम्पियर, 0 ते 640 एम्पियर, म्हणजे माझा आय एम काय झालं रे बाळांनो 80, माझा आय काय झालं रे 640, मग माझ्याकडे यम काय येईल तू सांगायचं, आय बाय आय एम, आय आहे 640 डिवायडेड बाय 80, 0 0 खतम, 8 आला माझा आय एम, माझा आला यम, आला 8, यम काय आला 8, माझ्याकडे आर एस चा फॉर्म्युला आहे, आर एम डिवायडेड बाय एम मायनस 1 बरोबर आहे, मग मी ह्याला म्हणतो रमेश अपॉन मंगेश मायनस 1, रमेश अपॉन मंगेश मायनस 1, उदा क्लिअर झाला, हे जर कळलं तर व्होल्टमीटरचा हा मंगेश मायनस 1 जे डिव्हिजन मध्ये का तिकडे जाऊन गुन्हा करत जातो, एवढाच व्होल्टमीटर आहे बाकी काहीच नाही वेगळा, समजायले, डिव्हिजन केलं की व्हॅल्यू कमी कमी होत जाईल, मल्टीप्लाय केलं व्हॅल्यू वाढत वाढत जाईल, समजायले फॉर्म्युला काय आहे तो, हा इथं ठेव बरे एकदा, 2 डिवायडेड बाय काय येईल रे 8 मायनस 1, मग आला 2/7, 2/7 उत्तर, ह्याला 20 आहे असं कन्सिडर करा बरोबर आहे, 0. आता 7 × 2 = 14, 2 उरले किती 6, झाले 60, 7 × 8 = 56, उरले 4, झाले 40, 7 × 5 = 35, उरले 5, झाले 50, 7 × 7 = 49, मुद्दा क्लिअर झाला बस झालं का, आता जर काय उरलं 1 तर 7 × 1 = 7, उरले 3, 7 × 3 = 21, उरले 9, झाले 90, असं चालत राहील, म्हणजे असं जर तुम्ही सोडवत बसले तर उरलेलं आयुष्य सगळं घातलं तरी शेवट याचं उत्तर संपणार नाही, आणि हे झालं तुझं आर एस एच, इतका ओहम असावा 0.285 इथपर्यंत बाद झालं, लय नको इथपर्यंत, हा मला सांगा सांगा आता पहिल्या केसमध्ये आर एस एच किती आलता तूच सांग भाऊ, इथं इथं ह्याच्यात किती आलता पहिल्या ह्याच्यात, हे बघ हा 2 जेव्हा त्या इकडे बघ क्वेश्चन तोच आहे, त्यावेळेस हा 2 घेतला आर एस एच काय घेतला 2 घेतला, जेव्हा 2 घेतला तेव्हा त्यानं 160 एम्पियर मोजलं, जेव्हा आपण कॅल्क्युलेट केलं 0.66 ओहम घेतला हा रेजिस्टन्स, कुठला हा रेजिस्टन्स, तेव्हा त्यानं 320 एम्पियर पर्यंत मेजर केलं, जेव्हा आपण आता सोडवलं 0.28 घेतलं, अजून रेजिस्टन्स कमी केला ना, रेजिस्टन्स अजून कमी केल्यामुळे काय झालं रे 640 पर्यंत, आता मला सांगा एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर कळली का, आणि अशा पद्धतीनं एमिटरची रेंज एक्सटेंड करता येत असते, आता सांगा तुमच्याकडे एक जर मी एमिटर देऊन टाकला आणि जर म्हणलं सध्या ह्याची एवढी कॅपॅसिटी, सध्या एवढा हा मेजर करू शकतो, तुम्हाला जर म्हणलं ह्याला जास्त कॅपॅसिटीला वापरायचंय तुम्ही काय करताल, रेजिस्टन्स त्याला काय करताल कमी करताल, कसा कमी करायचा फॉर्म्युला आहे ना रे आर एम अपॉन एम मायनस 1, इन दिस वे एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर सक्सेसफुली कम्प्लीटेड, आता जायचं पुस्तक उघडायचं नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यातले सोडवायचे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल भयानक क्वेश्चन तिथले तुमचे सॉल्व होत असतात, भरपूर परीक्षांमध्ये हमखास येणारा प्रश्न म्हणजे एक्सटेन्शन रेंज ऑफ एमिटर, अरे आपण शिक्षण जर इलेक्ट्रिकलमध्ये घेतलंय तर एमिटर तितका महत्वाचा असेल, मग त्याची रेंज एक्सटेंड करण्याची कॅपॅसिटी आपल्या लोकांमध्ये नसेल तर काय कामाचं, म्हणून त्या शब्द आणि ते कन्सेप्ट परीक्षांमध्ये जास्त विचारतात, तुम्हाला माहीत असले पाहिजे, तर आणि तुमचा तो क्वेश्चन करेक्ट आला पाहिजे, जसा एमिटर समजला तसाच कन्सेप्ट आहे बाळांनो व्होल्ट मीटर रिलेटेड।
कशा रिलेटेड? वोल्ट मीटर रिलेटेड। आता मला तू सांगायचं वोल्ट मीटर काय करतो? जाणला मीटर कळला का? वोल्ट मीटर उलसाक बदलय, फक्त बदलय थोडासा वोल्ट मीटर, जागेवर क्लिअर होणार आहे, संपला विषय। इकडे रेजिस्टन्स कमी 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 करत जायचं पॅरल मध्ये, तिकडे रेजिस्टर कुठे? इकडे म्हणजे अमीटर मध्ये। अमीटर मध्ये रेजिस्टन्स कमी 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 करत गेला की अमीटरची रेंज वाढत 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 जात असते। इथं काय करायचं वोल्ट मीटर मध्ये? सेरीजचा रेजिस्टन्स वाढवत 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 जायचं, तुमच्या वोल्ट मीटरची रेंज वाढत असते। डायरेक्ट उलट म्हणायचं। काय म्हणायचं? डायरेक्ट उलट, शंभर टक्के अपोजिट। किती टक्के? शंभर टक्के अपोजिट। अमीटर पागलय, मग ह्याचा अर्थ हा लय शहाणा आहे का? तसा अपोजिट नाही, टेक्निकली अपोजिट म्हणतो मी। पागलचा अर्थ इकडे शहाणा, हुशार, चांगला असं नाही येते। कसं येते? टेक्निकली अपोजिट म्हणतो मी। काय म्हणतोय? टेक्निकली अपोजिट। करायचं का सुरू? बोला, मला बनवायचं व्होल्ट मीटर। माझ्याकडे काय आहे? गॅलोनोमीटर आहे का? मग इथं एक ह्याचा इंटरनल काहीतरी रेजिस्टन्स असेल ना? हा, इथं काय करायचं माहिती का? बस का हाय का? अजून हाय करू? हा, असा रेजिस्टन्स लावायचा। आता याला म्हणायचं हाय रेजिस्टन्स। कसला रेजिस्टन्स? आर हाय। काय? आर हाय। आणि हा जो असेल तो काय असेल रे? आर एम। याचा पण मीटर रेजिस्टन्स असेल ना, गॅलोमीटरचा रेजिस्टन्स, त्याला म्हणायचं इंटरनल रेजिस्टन्स। आता हे कळलं? हे झाला बघा व्होल्ट मीटर। इथं मी दोन वाक्य लिहून टाकतो, तुमचं कन्सेप्ट ओके होऊन जातील। सांगा, व्होल्ट मीटर बनवताना काय करायचं रे? व्होल्ट मीटर बनवताना गॅलोनोमीटरच्या सेरीज मध्ये हाय हाय रेजिस्टन्स काय करायचा? लावायचा। आता लावला, बर, बनवताना सेरीज, तिकडं बनवताना पॅरलल, मोजताना तिकडं अमीटर मध्ये सेरीज, आणि मोजताना हा पॅरलल, अक्रॉस जोडतात व्होल्ट मीटर। अहो, अक्रॉस त्याच्या म्हणजे व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं असेल, त्याचे दोन टोक असे असे, त्याला म्हणायचं पॅरलल जोडणे। किंवा मोजमापन करत असताना व्होल्ट मीटर नेहमी कसा? अक्रॉस जोडायचा, शंट जोडायचा, पॅरलल जोडायचा, अशा पद्धतीने तो समजला इथपर्यंत? नक्की कळलंय? बर, आता सांगतो। हा पण ऐ, तिकडं बी पण आलता, इकडं बी पण आला, मी तुम्हाला सांगितलंय पण शब्द आहे, म्हणजे ह्या वाक्याच्या काहीतरी ऑपोजिट वाक्य पुढे सुरू होत असते। पण काय रे? मोजमापन करताना, मोजमापन करताना कसा करायचा? करताना व्होल्ट मीटर काय करायचं रे? पॅरलल मध्ये जोडायचा, पॅरलल मध्ये जोडायचा। आता सांगा, कळलं का? नक्की कळलं? मग हा रेजिस्टन्स म्हणजे तुमचा आर एस ई, हा कसा असावा? हाय असावा। हा आर एम आहे, हा गॅलोनोमीटर आहे। मग गॅलोनोमीटरच्या सिरीज मध्ये हाय रेजिस्टन्स लावला, तुझा काय बनत असतो? व्होल्ट मीटर बनत असतो। इथं जोड बनविताना सिरीज, पण वापरताना वापरताना पॅरलल, ह्याची काळजी घ्यायची, ह्याची काय करायची? काळजी घ्यायची। तर हेही कळलं? ह्याच्यात पण एक्सटेन्शन रेंज ऑफ व्होल्ट मीटर असतं, बरं? काय एक्सटेन्शन? बोल ना, एक्सटेन्शन रेंज ऑफ व्होल्ट मीटर। समजतंय का रे? एक्सटेन्शन रेंज ऑफ व्होल्ट मीटर। मग ह्याला काय करायचं माहिती का? कसं करायचं बघा। हा तुझा गॅलोनोमीटर आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही। बर, हा इकडं सिरीज मध्ये काय आहे? रेजिस्टन्स आहे। ओके, मग सगळा खेळ कुणाचा होता ते माहिती का? हा आर एस ई तुम्ही किती ठेवता त्याच्यानुसार तुमच्या व्होल्ट मीटरची रेंज ठरत, काय करत असते? रेंज ठरत असते। मग तुम्हाला हे काय करत पाहिजे? आर एस ई चा फॉर्म्युला माहित पाहिजे। मग बघितलं होता ना आपण, रमेश इंटू मंगेश मायनस वन, रम्या इंटू मंग्या मायनस वन। क्लिअर झाला का तुला? व्हॉट इज दिस रम्या? रमेश म्हणजे आर्यम, आणि यम म्हणजे
मंगे नाही रे, एम म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर. हे तुम्हाला फॉर्म्युला पाठवा म्हणून मी म्हणलो. माझे मित्र आहेत रमेश आणि मंगेश, बरोबर आहे. रमेश इंटू मंगेश मायनस वन, आणि तिकडे काय होता, रमेश अपॉन मंगेश मायनस वन. बदल काय दोघांमध्ये कळला, इकडे ह्यांच्यात इथं गुणाकार आणि तिकडे होता भागाकार, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. एक्सटेन्शन रेंज ऑफ व्होल्टमीटर सुद्धा तुम्हाला दुपनं धुरळा काढता येईल ह्याच्यातून. सांग ना मला इथं काय लिहू मिळते, बोल. आर एस सी म्हणजे सिरीज रेजिस्टन्स, बोल रे. सिरीज रेजिस्टन्स म्हणजे कशातला, व्होल्टमीटर बनवताना. बर, आता इकडं आर एम म्हणजे काय, मीटर, मीटर रेजिस्टन्स. तुम्हाला समजतंय, बर. आता एम अरे इथं एम, एम म्हणजे व्ही अपॉन व्ही बाय एम. इथला एम व्ही बाय व्ही बाय व्ही अपॉन व्ही बाय एम असेल ना, व्ही अपॉन व्ही एम असेल ना. का बरं, हे व्होल्टमीटर आहे ना रे, इथं करंट कुठून येऊन जाईल, मग इच्छा असलेलं व्होल्टेज अपॉन त्या व्होल्टमीटरच्या पहिलं असलेलं व्होल्टेज, याला म्हणायचं व्होल्टमीटरचा मल्टिप्लाइंग फॅक्टर. याला काय म्हणायचं, व्होल्टमीटरचा मल्टिप्लाइंग फॅक्टर. मग आता सांगा, एम म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर, म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर. तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय, हो नाही. मग ह्याला सोडवायचंय तर माझ्याकडे एकच आहे गोष्ट. ती काय गोष्ट आहे, जेवढा जेवढा काय तेवढा जास्त आर एस ई, तेवढा जास्त तेवढी जास्त रेंज व्होल्टमीटरची, तेवढी व्होल्टमीटरची जास्त रेंज, तेवढी व्होल्टमीटरची, व्होल्टमीटरची रेंज जास्त, रेंज जास्त. तिकडे काय होतं रे, जेवढा कमी रेजिस्टन्स पॅरलल मधला आर एस एच तेवढं अमीटरची रेंज जास्त. आता कळलं, हो नाही. इकडे बी एखादं एक्झाम्पल घेऊन टाकू आपण, टेन्शन घ्यायचं नाही. बघा एक क्वेश्चन देतो, क्वेश्चन कळला ना जीवन सुंदर बनतं. क्वेश्चन आहे बघा, इकडं एक गॅलोनोमीटर आहे, त्याचा आर एम दिलेला आहे 5 ओहम. किती, 5 ओहम. समजतं मी काय बोलतोय, बर. त्याचा आर एम दिलाय 5 ओहम, आणि इकडं कॉल करायचे होता, इकडे एक रेजिस्टन्स. तुम्हाला आर एस सी इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, आर एस सी इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. सध्या हे जे आहे ना व्होल्टेज काय करतंय, ही व्होल्टमीटर मेजर करतंय 0 ते 120 व्होल्ट पर्यंत. किती करतंय, 0 ते 120 व्होल्ट पर्यंत करतंय. आणि माझी इच्छा आहे हे व्होल्टेज त्यांना काय करावं, एक्सटेंड करावं 0 ते समजा 240 व्होल्ट करावं त्यांना. किती करावं, 240 व्होल्ट करावं, ही माझी इच्छा आहे. आता मला काय करायचं रे, बोला सांगा. मला माहीत आहे काय, वी नो दॅट, आपणास माहीत आहे की आर एस ए आर एम ब्रॅकेटमध्ये काय रे, एम मायनस वन. मग सांगा ना आर एम किती, 5 आहे ना रे हा, 5 इंटू एम कसा काढणार, एम कसा काढणार, आधी एम काढून घेऊ. एम इक्वल टू व्ही अपॉन व्ही एम, तो भी मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. मग पहिला व्ही किती, म्हणजे आता काढायचं किती, म्हणजे इच्छा 240 ची रे, हा इथे इथे खाली खाली, इच्छा 240 ची, 240 डिवायडेड बाय 120. मग उत्तर किती आलं रे, तोच. मग हा तुझा मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो, काय असतो हा, मल्टिप्लाइंग फॅक्टर. एम आला टूच, मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आला, टूच म्हणायचं, काय म्हणायचं आला, टूच. त्याला मीटर कॉन्स्टंट, मीटर कन्सेप्ट, मीटरचे कन्सेप्ट पण आहेत बरं, मीटर कॉन्स्टंट वगैरे असं म्हणतात. बघूयात आपण पुढे, सांगतो अजून, लक्ष द्या इकडं. एम आला टूच, मग किमती ठेव की रे, आर एस सी इक्वल टू इथं किती होता हा, 5, ब्रॅकेटमध्ये 2 - 1, माझा आर एस ई आला 5 ओहम. 5 ओहम जर मी हा घेतला तर हा 240 व्होल्ट पर्यंत मेजर करू शकतो. आता माझी इच्छा, अजून आकांक्षा, इच्छा, अपेक्षा वाढल्या, कशा वाढल्या बघ इकडं. मला काय करायचंय, 0 ते 580 करायचे रे, किती, 580. मग हा काय येईल रे, इथं सांगा, 0 ते 580 करायचंय.
इत काय करतो, इत लिहून देतो अपेक्षा वाढल्यात माझ्या कशा, झीरो ते 580। क्वेश्चन तोच आहे, क्वेश्चन तोच आहे, मला काय करायचंय, मला किती आता व्होल्टेजची रेंज वाढली का, पहिले ह्याचे 120 होते, पहिलेच काय होते 120 होते, आता मला काय करायचंय 240 करायचंय, 240 करायचंय तर आरएसी किती घ्यावं लागेल 5 ओहम, नाही मला 240 वर माझं भागत, मला 580 गरज आहे, मी 580 व्होल्ट व्होल्टेज मला मेजर करायचं असेल तर मी काय करल, माझा आरएसी मला चेंज करावं लागेल ना, माझा जर तोच रेजिस्टन्स तसाच खांगर राहिला तर नाही मोजणार जास्त, मला ते रेजिस्टन्स वाढवावं लागेल, मग किती बी वाढवून चालेल का, कॅल्क्युलेशन करून वाढवावं लागेल, कसं वाढवायचं बघ इकडं, इथला पहिले यम काढून घ्या, व्ही अपॉन व्ही एम, व्ही किती 580 डिवायडेड बाय किती 120, 0 0 कटलं, आता हे जे आहे कॅल्क्युलेशन थोडस ना पॉइंट मध्ये चाललंय, 12 1 12 पारचोक 48 उरले किती 6 पॉइंट, किती उरले, हा 10 उरले, 10 झाले 100, मग 12 8 96, मग पॉइंट दिला ना 8 96, त्या उरले 4 झाले 40, 12 3 36 उरले 4 झाले 40, 12 3 36, हे 3 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 आमच्या गावापर्यंत 3 3 3 3, आणि त्याचा पलीकडे एखाद्याचं गाव असेल तर तिकडे बी 3 3 3 3, हे जिंदगीभर 3 3 3 3 चालत राहील, उत्तर आलाय तुझा यम किती आला रे 4.83, बस एवढा बात झाला, मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आला 4.83, मग हा जर आला तर मला काय करायचंय, आर एस ई काढायचं, आर एस ई चा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, आर एम कुठे गेला तो, आर एम इंटू एम मायनस 1, आर एम किती 5 इंटू 4.83 मायनस 1, मग हे आलं बघ 5 × 3.83 बरोबर 3.83, आता 3.83 चा पाडा 5 पर्यंत येत नसला तर 3.83 × 10 केलं तर 38.3 येत, आणि 38.3 चा हाफ करायचं 19.15 किती आला रे 19.15 ओहम, मला सांगा आर एस सी इतका घ्यावा लागल का, जर मी 5 ओहमचा हा रेजिस्टन्स घेतला तर माझं व्होल्टेज 240 पर्यंतच मला मेजर करता येतं, पण मी काय केलं, मला रेजिस्टन्स मी वाढवून 19.15 ओहमचा घेऊन टाकला, 19.15 ओहमचा घेऊन टाकला की माझं व्होल्टेज 580 पर्यंत मला मेजर करायची ताकद वाढली त्या व्होल्टमीटरची, मला काय करायचं अजून ह्याचं रेजिस्टन्स वाढवायचं आहे, मी जर रेजिस्टन्स अजून वाढवत वाढवत गेलो तर माझे ह्याची रेंज वाढत जाणार आहे, त्याला म्हणायचं एक्सटेन्शन रेंज ऑफ व्होल्ट मीटर, आता हे कधी असं देतील तर कधी आर एस ई देतील, आर एस एच देतील, आणि म्हणतील किती व्होल्टेज एक्सटेंड होणार आहे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन, या सगळ्या गोष्टींचे कन्सेप्ट म्हणजे माझ्या व्होल्ट मीटरची रेंज मला एक्सटेंड करता येईल, माझ्या अमीटरची रेंज मला एक्सटेंड करता येईल, आणि माझ्याकडे असणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची रेंज एक्सटेंड करण्याचे कन्सेप्ट म्हणजे एक्सटेन्शन ऑफ द अमीटर, एक्सटेन्शन रेंज ऑफ द व्होल्ट मीटर रिस्पेक्टिवली, या ठिकाणी कम्प्लीटेड। चला तर एक्झाम मध्ये नेमका प्रश्न कसा येतो एक्झॅक्टली सॅम्पल इथं देऊन टाकतो, टेन्शन नाही, इकडे लक्ष द्या, आता बघा काय, अ मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट ह्याच्यावरून काय बंद नाही, हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 0.6 ओहम, म्हणजे हा तुमचा आर एम आहे, म्हणजे काय आहे आर एम मीटरचा रेजिस्टन्स, मग तो तुमचा अमीटर आहे, अमीटरचा तो काय आहे रेजिस्टन्स, अँड फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ 0.1 एम्पियर, फुल स्केल डिफ्लेक्शन किती दिलेलं आहे 0.1 एम्पियर, फुल स्केल डिफ्लेक्शनचा अर्थ ते जास्तीत जास्त 0.1 एम्पियरच मोजू शकतं, म्हणजे त्याचं मीटरची रेंज, त्याची पहिली मीटरची रेंज किती दिली 0.1 एम्पियर, म्हणजे बाळांनो हे मीटरचा करंट जास्तीत जास्त काय येतो इतका मेजर करू शकतो, आता आपण भरपूर गोष्टी अशा घेतल्यात, टू कन्वर्ट इट इंटू अमीटर, असा अमीटर बनवायचा आहे ज्याची रेंज असली पाहिजे 0 ते 15 एम्पियर, तो 15 एम्पियर काय रे, आ ये तो काय
आय द सेंट रेजिस्टन्स विल बी म्हणजे आर एस एच किती असा विचारलाय. तसाच आहे का नाही क्वेश्चन? क्वेश्चन तोच आहे का नाही? दिलेलं काय काय सांग की रे, इथं सांग, इथं सांग, इथं सांग, इकडं सांग, सांग. आर एम दिलाय किती? 0.6 ओहम. ओके, आय दिला, आय म्हणजे पहिला मीटरची पहिली कॅपॅसिटी. 0.1 ओहम आपला, 0.1 एम्पियर, 0.1 एम्पियर तुझी इत, हा हा आय एम आहे, हा काय हा आय एम, मीटरची कॅपॅसिटी इतकी सध्या 0.1 एम्पियर मेजर करण्याची. माझी इच्छा काय आहे, 0 ते 15 एम्पियर करायचा, म्हणजे आय किती रे, 15 एम्पियर. आय किती? 15 एम्पियर. आणि आता काढायचंय काय? आर एस एच इक्वल टू क्वेश्चन मार्क, आर एस एच इक्वल टू क्वेश्चन मार्क. मला सांग, तुला आय एस एच आर एस एच चा फॉर्म्युला माहिती ना? पहिलं काय करावं लागेल तुम्हाला, यम कॅल्क्युलेट करावं लागेल. पण यम का करायचा? तर आर एस एच मध्ये आर एम अपॉन एम मायनस वन. मी लॉजिक काय सांगितलंय, रमेश अपॉन मंगेश मायनस वन, बरोबर, रमेश अपॉन मंगेश मायनस वन. मग माझ्याकडे यम नाही ना, यम काय असतो, आय डिवायडेड बाय आय एम. मग आय किती रे, 15 एम्पियर डिवायडेड बाय 0.1. याचं कसं करायचं, 150 डिवायडेड बाय 1, म्हणजे उत्तर यम आला माझा 150. आला का 150? यम काय रे, मल्टीप्लाइंग फॅक्टर. कसला फॅक्टर? बर, आर एस एच इक्वल टू, ठेव बरं आता किंमत, हे तुझ्याकडे आहे कुठे, हा आहे, 0.6 डिवायडेड बाय 150 मायनस वन. उत्तर किती आलं, 0.6 डिवायडेड बाय 149, बरोबर आहे, 149. आता जे कॅल्क्युलेट तुम्ही कराल, कॅल्क्युलेशन करून, ते तुमचं आलं उत्तर काय येतं, 0.004 ओहम, 0.004. तर नाही लक्षात आलं कसं करायचं, इकडे बघ काय करायचं तुला सांगतो, लई सोपं आहे, लई सोपं आहे, कसं करायचं सांगतो. हा, ह्याला काय करायचं, ह्याला पॉइंट जो आहे इकडे उडवून टाकायचं, तिकडे ढकलायचा, मग काय होईल सका, 10. अजून एक पॉइंट झिरो द्यायचा, बरोबर, अजून एक झिरो द्यायचा, असे वाढवायचे. मग सर का दिले असे झिरो, कारण तुम्हाला ह्याचा डिवायडेड बाय 14.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15 धरता येते, बरोबर, अप्रॉक्सिमेटली 15 धरता येते, 15 उदाहरणार्थ सांगायलो, किंवा 150 धरता येते. आणि ह्याचा अजून एक झिरो वाढवायचा, हा झिरो कटला, हा झिरो कटला, मग 600 डिवायडेड बाय 15 अप्रॉक्सिमेटली, मग 15 चोक 60 ना, मग हा 4 आला, 15 चोक 60. मग आता सर 4 आला, तर 6 पुढे किती शून्य येतं, 1 2, बरोबर आहे, 1 2, हे 4 अगोदर 2 शून्य देऊन टाकायचे, आणि पॉइंट इथं देऊन टाकायचा, धिस इज द आर एस एच. आता ही जी व्हॅल्यू आहे, मी हा 15 धरला म्हणून, 149 आहे, तर त्याच्याऐवजी मी 150 धरला, बरोबर आहे, तर मग हे त्याच्या अंदाजे 0.04 समथिंग येऊन जाईल. ते पुढं काय येऊ लागला हा, तर हे 150 ने डिवाइड करायच्या ऐवजी 149 ने डिवाइड होईल, म्हणजे अजून छोटा, म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडी व्हॅल्यू अजून जास्त येईल. पण ऑप्शन मध्ये 0.004 असणारा एकमेव असेल त्याच्या जवळपासचा, बाकीचं खूप दूर व्हॅल्यू असतील, तुमचा अंदाज येऊन जातो. तुम्हाला बसायचं नाही तिथं खेळत नुसतं, काय करायचं काय नाही, एक्झॅक्टली काढायचंच नाही, अप्रॉक्सिमेटली काढायचं, आणि पटकन क्लिक करायचं, आणि पुढं चालत राहायचं, अशा पद्धतीने तुमचं उत्तर येत असतं. दिस इज द ओहम, त्याला म्हणायचं शंट रेजिस्टन्स. आता बघा काय शाळा केली, हा याची कॅपॅसिटी होती 0.1 एम्पियर मोजायचे, आणि करायची किती इच्छा आहे, 15 एम्पियर पर्यंत, म्हणजे 14.99 वाढवलाय. पण तेव्हा रेजिस्टन्स किती, हे इकडचं जाऊ द्या कॅल्क्युलेशन, तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं, तुम्हाला जर जमतंय तसं करू शकता. की मी तुम्हाला अप्रॉक्सिमेट मेथड सांगितली, कसली मेथड, अप्रॉक्सिमेट मेथड. पण इथं आलंय तुमचं 0.004 ओहम, मुद्दा क्लिअर आहे. अजून पुढे काहीतरी व्हॅल्यू येईल, पण पॉईंटच्या पुढे 2-3 डिजिट मोर दॅन सफिशियंट असतात कुठल्याही कॅल्क्युलेशनला.
0.004 ओहम बघा रेजिस्टन्स एवढा कमी ठेवला म्हणून एवढा करंटची रेंज वाढली. अजून हा जर रेजिस्टन्स मी अजून कमी करू शकलो ना अजून ते जास्त मोजू शकतो म्हणजे एक्सटेंशन रेंज ऑफ अमीटर तुम्हाला कळलं आहे का. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपण व्होल्टमीटरचं पण एक घेऊन टाकू. काय रे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेरीज रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू एक्सटेंड 0.0 to 100 volt रेंज ऑफ 20,000 ओहम पर वोल्ट मीटर 0 to 1,000 volt. पहिले किती होता 0 to 100 ची कॅपॅसिटी सध्याची. आता मला सेरीज मध्ये कसला रेजिस्टन्स लावावा लागेल, किती लावावा लागेल, तर जेणेकरून की तो 100 to 1,000 मोजू शकेल असा आहे. बरोबर आहे. मग गिवन डेटा काय, गिवन डेटा म्हणजे दिलेल्या बाबी, या क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि विचारलं काय हे कळलं पाहिजे. विचारलंय आरएसई, काय विचारलंय, आरएसई इक्वल टू क्वेश्चन मार्क, आरएसई इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्हाला दिसतंय का, हा पेन मी बदलतो, आर एस ई इक्वल टू क्वेश्चन मार्क. एक्सटेंशन रेंज सध्याचा 0 to 100 आहे म्हणजे हा तुमचा व्ही एम आहे. हा किती व्ही एम आहे, 100 volt काय आहे व्ही एम. आता त्याचा रेजिस्टन्स मीटरचा किती दिलेला आहे, आर एम जो दिलाय तो हा दिलाय 20,000. आर एम किती दिलाय 20,000 ओहम. तो ऑलरेडी व्होल्टेज हे व्होल्टेज व्होल्टमीटर मेजर करा, व्होल्टमीटर असेल तर सेरीज मध्ये हाय रेजिस्टन्स असतो ना. किती दिलेला आहे 20,000 ओहम पर व्होल्ट, 20,000 ओहम पर व्होल्ट. मग मीटर ओहम मीटर आता 2 to 1,000 पर्यंत करायचं म्हणजे हा तुमचा व्ही आहे. 1,000 काय आहे तुमचा व्ही. मग दिलेल्या बाबी तुम्हाला माहित येतं, व्ही दिलाय 1,000, आर एम दिलाय 20,000 ओहम, व्ही एम दिलाय 100 आणि आर एस ई कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे काय, आर एस ए इक्वल टू एम आर एम आणि एम मायनस वन. मग तुम्हाला एम माहित नाही का रे, व्ही बाय व्ही एम. व्ही किती आहे 1,000 डिवायडेड बाय व्ही एम किती 100, तर किती आलं 10, तुमचा एम आला 10. मग काय होईल सांगा की आर एस ए इक्वल टू 10 × एम किती आलाय आपला, हा 10 नाही हा, हा किती 20,000 आला का, इंटू 10 - 1 मग काय आलं रे 20,000 × 9, 9 × 2 = 18,000. 180,000 किती आला 9 × 2 = 18 बघ, 180,000 ओहम. बघा समजलं का रे, आर एस ई. बघा 20,000 ओहम जेव्हा दिला होता तेव्हा तो 100 volt मेजर करू शकत होता, पण 180,000 ओहम तुम्ही जर घेतला तो रेजिस्टन्स तर तो 1,000 volt इतकं व्होल्टेज मेजर करू शकतं. याच प्रश्नाला आणखी तुम्ही रेंज कमी जास्त करू शकता, आर एम कमी जास्त करू शकता. तुमचा आर एम बदलला, रेंज बदलली, व्होल्टेज बदललं, कमी जास्त झालं, त्याच्यानुसार तुमचा सिरीज मधला रेजिस्टन्स सुद्धा कमी जास्त करता येत असतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अमीटर शिकलो, अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण व्होल्टमीटर शिकलो, अशा प्रकारे आपण अमीटर बनवायचा कसा, व्होल्टमीटर बनवायचा कसा, अमीटर बनविताना पॅरलल घ्यायचा आणि जोडताना वापरताना सिरीज घ्यायचा, व्होल्टमीटर बनविताना गॅल्व्हनोमीटरच्या सेरीज मध्ये हाय रेजिस्टन्स घ्यायचा आणि वापरताना त्याला पॅरलल जोडायचं, दोघांच्याही रेंज एक्सटेंड करायचा, तर अमीटर मध्ये पॅरलल मधला रेजिस्टन्स कमी 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 करत घ्यावा लागेल आणि त्यावेळेस तुमचा तिथला जो अमीटरची रेंज आहे ती एक्सटेंड होईल. व्होल्टमीटरची रेंज वाढवायची असेल तर सेरीज मधला रेजिस्टन्स तुम्हाला वाढवावा लागेल. आताच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं जेव्हा 20,000 ओहम रेजिस्टन्स होता त्यावेळेस तो किती द्यायचा 100 volt रिडिंग द्यायचं जास्तीत जास्त. आणि मला काय करायचंय, आर एस ई 180,000 घेतला, त्यानं काय केलं 1,000 volt मेजर केलं. अजून जर मी का ती होल्ड रेजिस्टन्स वाढवू शकलो ना तर ते सुद्धा अजून रेंज वाढवत असतं. याला म्हणायचं एक्सटेन्शन रेंज ऑफ द अमीटर, एक्सटेन्शन रेंज ऑफ द व्होल्टमीटर रिस्पेक्टिवली. बाळांनो आजच्या या सगळ्या कंटेंटला पुन्हा पुन्हा रिवाइज करा, कन्सेप्ट चांगले समजून घ्या आणि टकाटक याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन सोडवा. भरपूर परीक्षांमध्ये याला वेटेज असतं. हमखास परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांपैकी हे वाले आजचे कन्सेप्ट आहेत,
तुम्ही ह्याला चांगलं केलं पाहिजे. आजचं लेक्चर या ठिकाणी संपलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.